तिला बन गया बेटा विठारा। अरे तू करे मार धंदा तू करे मजा खाते तेला पाच चरणाचा आणि अभंगाला सुरत करणे मेरी दोन तीन मुद्दे आहे। कीर्तनाला सुरत करणारी पहिला मुद्दा असा आहे घेतलेला अभंग तुकोबरायांचा घाट्यातील आहे कडवे पाच आहेत। तुकोबरायांच्या घाट्यात एकूण अभंग 4092 आहेत। पटकन 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 आता मध्ये विक्षेप नाही करायचा आता येणार आणि टिकून जायचं। विठाला विठाला लागलं पण ते वायरी येते तर ते गुतली ती पोरगी वायरी बाई चप्पल नाही विठाला विठाला। आता बस आता इकडून यायचं मन कर अभंग तुकारे मार्दंड तुकारे माझ्या घाटीतील पाचारणाचा आणि अभंगाला सुरत केलाय पहिला मुद्दा आहे। घाट्यामध्ये एकूण अभंग 4092 आहे। 4092 अभंगामध्ये काही अभंग नामपर आहेत, काही अभंग संतपर आहेत, काही अभंग विनंतीपर आहेत, काही अभंग विनवणीपर आहेत, काही अभंग मागणीपर आहेत, काही अभंग सालोमाल आहेत, काही अभंग घोंगडी आहेत, काही अभंग पाईक आहेत, काही अभंग व्यभिचारी अभंग आहेत, काही अभंग मायाची मात आहेत, काही अभंग हिंदुस्थानी अभंग आहेत। एका वाक्यात तुकोबरायांचा गाथा पाचवा वेद जरूर आहे पण तुकोबरायांचा गाथा हा तुकोबरायांच्या मुखातून बाहेर पडलेला पांडुरंग प्रसाद आहे। गाता पाचवा वेद जरूर आहेच पण गाता हा तुकोबरायांच्या मुखातून बाहेर पडलेला पांडुरंग प्रसाद आहे। काही अभंग नामपर आहेत, काही अभंग संतपर आहेत, काही अभंग विनंतीपर आहेत पण आजचा कीर्तनाला घेतलेला अभंग उपदेशपर आहे। फायनल मुद्दा उपदेशामध्ये दोन प्रकार आहेत। काही अभंग जनाला आहेत, काही अभंग मनाला आहेत। उदाहरणार्थ क्षणोक्षणी हाची जनाला, पंढरी सिधारे जनाला, आपला तो एक देव करून घ्यावा जनाला, नको नको मना मनाला। आज कीर्तनाला घेतला अभंग गाथेतील आहे कडवे पाच आहेत आणि हा अभंग उपदेशपर प्रकरणातील आहे। तुम्ही आजारी बिजारी का मग पाराशी पॉझिटिव्ह निघल्या आणि बसले कीर्तन। आपल्या कीर्तनाला असं तोंड सोडून बिडून चालत नाही। याचं कारण सांगतो महाराज तुम्हाला, तुम्ही मी थोडा तरी पुण्यवान आहे की दुसऱ्या लाटेतून वाचलो। आपल्याकडं थोडं तरी पुण्य आहेच माना अथवा नका मान आणि त्या पुण्यावर आपण वाचलो। आता मी एक वाक्य सांगा, आपला जन्म सध्या पुनर्जन्म आहे। पुनर्जन्म आहे आपला का त्याचं उत्तर आहे का, हॉस्पिटल विकत घेणारे गेले गेले 5000 एकर जमिनीचे मालक गेले, एका बाजूने डॉक्टरला काट्यात घालून त्याच्या वचना इतके पैसे देणारी लोक होती गेली। पण ऐका, गाईला पाळलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, आईवडिलांची केलेली सेवा, वारकऱ्याची केलेली सेवा आणि काळ्या आईची केलेली सेवा कधी वाया जात नाही। त्याला पुण्य उशीर आहे पण नक्की आहे, नक्की पुण्याला थोडा उशीर लागेल पण कधीतरी मोठ्याच्या पायाला वाकणं, कधीतरी तुळशीला पाणी घालणं, कधीतरी वारकऱ्याची सेवा करणं, कधीतरी आईवडिलांची सेवा करणं आणि कधीतरी काळ्या आईची सेवा करणं हे पुण्य कधी फेल जात नाही। लगेच नाही, लगेच काय बापाची पेन नाही। आज माळ घातली का उद्या बाबा झाला पाहिजे आणि आज तुळशीला पाणी घातल्या उद्या त्या खण नवरा मिळाला पाहिजे पेन नाही। पण एक ध्यानात ठेवा, पुण्य उशीर आहे पण फळ नक्की आहे, नक्की। संसारामध्ये तुम्ही किती कमावलं ना नक्की का, साखर कशात आहे घाला बोलच आहे, कारलं कसंही खा तिकट आहे, मिरची कडूच आहे का, मिरची कशी खा तिकट आहे, संसार किती करा धोकाच आहे, किती करा ना, कपटावर हात धुवून कपटात भर नोटा असताना मेले, नोटा कपटात राहिला मेले, त्यात काय, संसार हा अपूर्णांक आहे, तो कधी पूर्ण होणारी गोष्ट नाही, इट इज इनकम्प्लीट प्रोसिजर। संसार पुरा करायचा जर कुणी प्रयत्न केला झालाच नाही ना, ती क्रिया इनकम्प्लीट आहे। 1 + 3 = 4 पण 1 ही संख्या विषम आहे आणि 3 ही संख्या विषम आहे पण त्यांची बेरीज सम आहे। 1 ही संख्या विषम आहे, 3 ही संख्या विषम आहे पण दोघांची बेरीज सम आहे। 5 + 1 = 5 5 ही संख्या विषम आहे, 1 ही संख्या विषम आहे पण दोघांची बेरीज सम आहे। 7 + 1 = 5
पाजी पाजा दिखतीन विषमत आहे समज आहे आठ हा संख्या समय मग तुम्ही संसार किती करा धोकाचे पण चांग एक वाक्य ध्यानात ठेवा कधी भी चांगलं वागणं थोडे त्रासदायक आहे पण निश्चित फळ आहे तुमच्याकडून माझ्याकडे जाऊ दे बसलेले सगळे माणसं स्टेजवरचे खाली साईडला उभे राहणारे माना माहिती नका मानू आपल्यावर कुणाचा तरी आशीर्वाद आहेच आपण वाचलोय बरोबर आणि हे कधी जास्त शिकल्याने बुद्धी वाढते असं नाही जास्त बो शिकेले म्हणजे तो बुद्धिमान आहे असं नाही आपल्याकडे बुद्धी कमी झाल्यावर आयोग मिळतो आपल्याकडे उलट आहे सातचा झाला का सातवा आयोग म्हणजे डोक्यात कमी माल मोका आपल्याकडे असं राहतं वय कमी आणि कधी ध्यानात द्यायचं संसारात वय वाढलं का किंमत कमी होती दीड वर्षातून आज हसली तुम्ही नाही तर हँग झाली लोक हँग लोक नुसते लोड मध्ये रामभाऊ गेला हाय गेला टेन्शन मध्ये नाही कारण देवानं जीआर काढलाय खोकला का ठोकला खोकला का साडेतीन ना खाला ठोकला काही माणसं खोकला दाबून मेली पण खोकली मेल आता सहा महिन्याचं दुखणं तुमचं 10 मिनिटात गेलं तुम्हाला अख्खं कीर्तन होईपर्यंत पुरा मोकळा करणार फक्त सावध राहायचं कीर्तनाला का माना नाही तर नका मानू महाराज पण थोडंफार पुण्य आपल्याकडं कधीतरी आपण वार करायला चाप आणलाय कधीतरी आपण तुळशीला पाणी घातलंय काहीच नाही कधीतरी आपण सत्याला पंगत दिली आणि काहीच नाही कधीतरी आपण अन्नदान केलंय त्याचं हे फळ आहे तुम्ही म्हणाल मी लग्न मोठं केलं तर पुण्य अक्षरशः टोटल पाप लग्न मोठं करणं हे मुळात पापच आहे ना पाप आहे का पैसा 13% पण संस्थेतून घ्यायचा आणि लोकांनी मानव म्हणून ती जे भारी लावायचा आणि ज्याला अक्कल नाही त्याचा सत्कार करायचा प्रॉफिट काय पाहुणे 200 आशीर्वाद एकाची पोर घरात नाही अख्ख्यांच्या पुरी पळून जायला त्यांचे आशीर्वाद आपल्या पुरीला का आला जगती माणसे एक ध्यानात ठेवा महाराज मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही तुम्ही किती लखपती असा साधू संतांच्या आई बापाच्या आशीर्वादाशिवाय सुखी होऊ शकत नाही पुन्हा ऐका जेवढं डोक्यात घुसल तेवढं शिळीच्या गळ्याचं सड किती लोंबलं तरी ते कधी दूध देऊ शकत नाही गायीच्या काशेत गुचीड किती चिटकलं तरी ते कधी दूध पिऊ शकत नाही गाळातला बेडू किती डरला तरी फुलाचा सुगंध कधी घेऊ शकत नाही आणि प्रेत किती सजवलं तरी उठून बसू शकत नाही तसं तुम्ही किती लखपती असा भजनाशिवाय आता माणूस सुखी होऊ शकत नाही त्याच्या पुढं ऐका लाटणं मोडालं पण वाकणार नाही लाटणं मोडालं पण वाकणार नाही दगड शेवाळाल पण पाझरणार दगड येतो शेवाळला सटकून पडली माणसं त्याची पण पाझरत नाही वविभागी दिसून जाईल लाटणे जैसा न लवे आणि पाथरू न द्रवे लाटणं मोडाल पण वाकणार नाही दगड शेवाळाल पण पाझरणार नाही तसं जन कीर्तनकार मरतील पण जनता सुधारणार नाही एवढा झटका बसला देवाने दिलेला तशीच 50 वर्षात एवढं दुःख नव्हतं एवढं दुःख 2 महिन्यात आलं म्हणून चिंता करायची नाही तुमचं माझं भाग्य आजचं कीर्तन झालं नशीब उद्या होईल याची गॅरंटी नाही त्यामुळे बांध करायचं बंद करा दुधात पाणी घालायचं बंद करा मेथी लवकर यावा म्हणून त्याच्या दिवशी फवारितो आणि ती मेथी सप्तेच्या पंक्तीला देतो आणि ते माळकरी आम्ही लिंबू पिळून खातो अरे काय पाप करतो काय किती करा महाराज किती करा नाही 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 एक वाक्य नाही द्या का काजव्याने किती चमकावं पण सूर्य उदय आल्यावर थांबू नये फायनल मग आता कीर्तनाला आपल्या फक्त बोलत जायचं कीर्तनाला घेतला तुकोबा राईंचा कडवे 4-5 आहे आणि हा भंग गाठ्यातील आहे पहिली शंका संपली दुसरी शंका तुकाराम महाराज